मित्रांनो नमस्कार. कृषी विषयक, बँकिंग विषयक, कायदे विषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन शासन निर्णयांसंदर्भात, नवनवीन कल्याणकारी योजनांसंदर्भात माहिती देणाऱ्या आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने मुलींसंदर्भात हिंदू वारसा हक्क कायद्यातील ज्या कन्फ्युजन करणाऱ्या, ज्या संभ्रम निर्माण करणाऱ्या बाबी होत्या, त्या संदर्भात अतिशय ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे. मित्रांनो, हिंदू वारसा हक्क कायदा 1956 यामध्ये 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली, दुरुस्ती करण्यात आली आणि या दुरुस्ती अन्वये वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलांप्रमाणेच मुलींना देखील समसमान हिस्सा हा मिळायला लागला. ही दुरुस्ती 9 सप्टेंबर 2005 रोजी अस्तित्वात आली. मात्र मित्रांनो, या संदर्भातल्या काही कन्फ्युजन होत्या, त्यातील पहिलं कन्फ्युजन असं होत की हिंदू वारसा दुरुस्ती कायदा 2005 हा 9 सप्टेंबर 2005 रोजी अस्तित्वात आला, यापूर्वी जर वडिलांचे निधन झाले असेल तर अशा मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळेल का. त्याचप्रमाणे दुसरं कन्फ्युजन होत, हिंदू वारसा दुरुस्ती कायदा 2005 हा 9 सप्टेंबर 2005 रोजी अस्तित्वात आला, यापूर्वी जर मुलींचा जन्म झाला असेल तर अशा मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळेल का. तर या संदर्भातला अतिशय ऐतिहासिक असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि या संदर्भातली सविस्तर माहिती अगदी सर्वांना समजेल अशा साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत आपण या व्हिडिओद्वारे करून घेणार आहोत. तरी मित्रांनो, या संदर्भातली सविस्तर माहिती सुरू करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की यापूर्वी आपल्या या चॅनलवरती हिंदू वारसा हक्क कायद्यासंदर्भातले बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. जसे घरातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू होतो, प्रमुख व्यक्ती म्हणजे कोण, प्रमुख व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या नावावरती घरातील सर्व संपत्ती वगैरे ही असते, मग अशा घरातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृत्यूपश्चात जी काही संपत्ती असते, जी काही प्रॉपर्टी असते, तिला तिचे जे वारसदार असतात त्यांची वारस नोंद होणे ही गरजेचे असते. मग ही वारस नोंद कशा पद्धतीने करतात, त्याची प्रोसेस काय आहे, या संदर्भातला व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, वारस नोंद ही झाली, वारस नोंद झाल्यानंतर जे वारसदार असतात त्या वारसदारांमध्ये त्या संपत्तीचे किंवा जमिनीचे हे वाटप कशा पद्धतीने करतात, त्या संपत्तीचे त्या वारसदारांमध्ये वाटप झाल्यानंतरची जी वाटप नोंद होते ती कशा पद्धतीने करतात आणि हे करण्याची सगळ्यात सोपी पद्धत कोणती आहे, कमी खर्चिक प्रोसेस कोणती आहे, या संदर्भातला देखील व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड हा केलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, घरातील प्रमुख व्यक्ती ही स्त्री पण असू शकते. मग जर समजा घरातील प्रमुख व्यक्ती जर पुरुष असेल तर अशा पुरुष व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्या पुरुष व्यक्तीचे 16 कायदेशीर वारस नेमकी कोण असतात. त्याचप्रमाणे जर समजा घरातील प्रमुख व्यक्ती जर समजा स्त्री असेल तर अशा स्त्रीच्या संपत्तीचे तिच्या मृत्यूपश्चात खरे कायदेशीर वारसदार कोण, या संदर्भातला देखील व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार स्त्रियांचे हक्क नेमकी कशा पद्धतीने आहेत, या संदर्भातला देखील व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेला आहे. त्याचप्रमाणे मृत्यूपत्र काय असते, हक्कसोडपत्र काय असते, मृत्यूपत्र आणि हक्कसोडपत्र बनवताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने ते बनवले जाते, या संदर्भातले देखील व्हिडिओ मी यापूर्वी अतिशय साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत बनवून अपलोड केलेले आहेत. जर मित्रांनो तुम्ही जर अद्याप ते व्हिडिओ बघितले नसतील आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ जर बघायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या सर्व व्हिडिओची लिंक ही दिलेली आहे, तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून ते व्हिडिओ सविस्तररित्या बघू शकता. तर मित्रांनो, हिंदू वारसा कायदा 2005 अस्तित्वात आला त्यावेळी वडील हयात असोत किंवा नसोत, मुलींना त्यांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की 9 सप्टेंबर 2005 रोजी
हयात असलेल्या सर्व मुलींना सुधारित कायद्याने अधिकार लागू होतील. संबंधित मुलीचा जन्म कधी झाला याने काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे हिंदू वारसा हक्क कायदा 2005 मधील दुरुस्तीनुसार 9 सप्टेंबर 2005 रोजी जेव्हा ही दुरुस्ती लागू केली त्यावेळी वडील हयात होते किंवा नव्हते त्याने फरक पडणार नाही. मुलींना मुलांप्रमाणे समसमान हिस्सा हा वडिलोपार्जित संपत्तीत मिळेल. आता या संदर्भातली सविस्तर न्यूज ही लोकमत या न्यूज पेपरमध्ये सविस्तररित्या छापून आलेली आहे, त्याबद्दलची आपण एक सविस्तर माहिती घेऊया. मित्रांनो, समान हक्कापासून मुलींना वंचित ठेवता येऊ शकत नाही असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देत संयुक्त हिंदू कुटुंबांच्या संपत्तीत मुलींचाही समान हक्क असल्याचा निर्णय हा दिला आहे. हिंदू वारसा दुरुस्ती 2005 कायद्यापूर्वी मुलीच्या वडिलांचे निधन झाले असले तरी मुलीचा संपत्तीवर समान हक्क आहे असा निर्वाळाही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, एस एन नजीर आणि एम आर शहा यांच्या संयुक्त न्यायपीठाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की हिंदू वारसा कायदा 1956 मधील कलम 6 मधील तरतुदीतील बदलानंतरही या कायद्यातील दुरुस्ती आधी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींचा सहदायिकीचा दर्जा, मुलाचा हक्क आणि जबाबदारी सारखाच राहतो. 9 सप्टेंबर 2005 आधी जन्मलेल्या मुली कलम 6(1) मधील तरतुदीतह 20 डिसेंबर 2004 आधी विकण्यात आलेल्या किंवा वाटे हिस्से झालेल्या संपत्तीबाबत या हक्कांवर दावा करू शकतात. कारण सहदायकचा म्हणजे को पार्टनरचा हक्क हा जन्मापासून आहे, त्यामुळे 9 सप्टेंबर 2005 रोजी वडील हयात असणे जरुरी नाही असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. या निर्णयाने वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना समान हक्क देण्याची तरतूद करण्यासंबंधी हिंदू वारसा कायदा 1956 मधील दुरुस्ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू असेल हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. या मुद्द्यावर विविध उच्च न्यायालय आणि अन्य न्यायालयात दीर्घावधीपासून अपील प्रलंबित आहेत. ज्या काही केसेस प्रलंबित आहेत तर परस्पर विरोधी निर्णयामुळे निर्माण झालेल्या कायदेशीर वादामुळे या प्रकरणात अगोदरच उशीर झाला आहे. मुलींना समानतेच्या हक्कापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही तेव्हा सर्व प्रलंबित प्रकरणात शक्यतो 6 महिन्याच्या आत निर्णय केला जावा असेही न्यायालयाने म्हटले आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या संभ्रमामुळे ज्या काही केसेस या उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयामध्ये बऱ्याच दिवसापासून पडून आहेत त्यांच्यावरती 6 महिन्यात निर्णय ह्या करण्यात यावे अशा गाईडलाईन्स देखील या निर्णयावेळी दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हा अतिशय ऐतिहासिक जो निर्णय होता सर्वोच्च न्यायालयाचा तो मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न हा केला आहे. आशा आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.